मी माझ्या नवऱ्यासोबत मार्केटमध्ये गेले होते तिथे अचानक माझ्याजवळ एक साधूबाबा आले मी त्या साधूबाबाला शंभर रुपयेची नोट दिली जशी मी वळाले तशी त्या साधूबाबांनी माझे पाय पकडले आणि म्हणाले बायसाहेब हे पैसे परत घ्या आणि मला एक कानाखाली मारा मी खूप घाबरले होते आणि न खरेदी करताच मी गाडीमध्ये बसून परत घरी आली दुसऱ्या दिवशी तो साधूबाबा मला भेटण्यासाठी माझ्या घराच्या बाहेर आला होता पण मी त्याला घरात घेतले नाही आता तो साधूबाबा रोजच माझ्या घराच्या आसपास दिसायला लागला होता एक दिवस नवऱ्याच्या उपस्थितीत मी त्याला घरात घेतले आणि जेव्हा तो आतमध्ये आला तर माझी नजर त्याने लपवलेल्या हाताकडे गेली ज्याच्यावर त्या दिवशी मी माझ्या नवऱ्यासोबत मार्केटमध्ये गेले होते मला खूप दिवसापासून मार्केटमध्ये जायचे होते पण मला वेळच भेटत नव्हता आज रविवार होता आणि माझा नवरा नमितसुद्धा घरी होते त्यामुळे आम्ही सकाळचा नाश्ता करून मार्केटमध्ये निघालो मार्केटमध्ये गेल्यावर मी काही वस्तू पाहतच होते तर मला पाठीमागून कोणीतरी आवाज दिला म्हणून मी मागे वळून पाहते तर अचानक एक साधूबाबा माझ्याजवळ आले बहुतेक अशी मंडळी भीक मागून पैसे मागतात आणि काहीसुद्धा आशीर्वाद देत असतात म्हणून मी अगोदरच त्यांना शंभर रुपयाची नोट काढून हातात दिली पैसे देऊन मी जशी वळाले तसा त्यांनी माझा पदर पकडला आणि म्हणाले बाईसाहेब हे पैसे परत घ्या हे त्यांचे बोलणे ऐकून मला खूप विचित्र वाटले मी पहिले साधूबाबा असतील जे पैसे परत देत होते ठेवा ना तुमच्याजवळ काय झाले मी त्या साधूबाबाला म्हणाले त्यांनी माझा साडीचा सा पदर पकडला आणि म्हणाले तू तर तीच आहेस ना हे ऐकून तर मी आश्चर्यचकित झाले तेव्हा ते माझे पाय पकडून म्हणाले बाईसाहेब मला पैसे नाही पाहिजे उलट माझ्या कानाखाली का मारा हे बोलून ते स्वतःच्या हाताने स्वतःच्या तोंडावर हाणू लागले हे सर्व पाहून मी खूपच घाबरले होते मी पटकन माझ्या नवऱ्याचा हात धरला आणि त्यांना ओढत म्हणू लागले नमित घरी चला पटकन मला कोणतीच खरेदी करायची नाही नमितने मला समजवण्याचा प्रयत्न केला की आत्ता आलोय तर आपण खरेदी करूनच जाऊया मला परत वेळ नसतो पण मी तयार झाले नाही मी खूप घाबरले होते मी तिथे थांबू शकत नव्हते आणि नाही शांततेत खरेदी करू शकत होते त्यामुळे मी नमितला धरून कारमध्ये बसले आणि बिना खरेदी करता घरी आले दुसऱ्या दिवशी मी त्या बेड्या साधूबाबाबद्दल विचार करत होते की मोलकरीन मला येऊन म्हणाले की ताईसाहेब बाहेर कोणीतरी आले आहे आणि त्याला तुमच्याशी बोलायचं आहे मला भेटायचं आहे कोण आहे चल बाहेर मी पाहते असे म्हणून मी ओढणी नीट केली आणि बाहेर आले तर मी आश्चर्यचकित झाले कारण दरवाजावर तो कालचा साधूबाबा होता मी त्याला पाहताच पटकन दरवाजा लावला आणि आत पळत आले मी खूप पाहून त्याला घाबरले मी खूप चिंतेत होते कारण घरी मी एकटीच होते मी आत येऊन एक मोठा श्वास घेतला आणि विचार करू लागले की हा साधूबाबा इथे माझ्या घरी कसं का काय आला आणि हा माझा पाठलाग का करत असेल मी खूप विचार केला पण मी कोणत्याच परिणामापर्यंत पोचले नाही मला काय करावं सुचत नव्हतं पण तो साधूबाबा आता दररोजच माझ्या घराच्या आजूबाजूला फिरत असे आणि कधीकधी दरवाजा वाजवत असे आणि बाहेरूनच म्हणत असे बाबाचे बोलणे ऐक बाबाजी म्हणतात ते ऐक पण मी दरवाजा उघडत नसे मग त्याचे बोलणे ऐकणे तर लांबची गोष्ट आहे आता मी घाबरूनच जगत होते म्हणजे रात्रीची झोपसुद्धा उडाली होती झोपेतच घाबरून पटकन मी डोळे उघडत होते, होते। आणि परत झोपायचा प्रयत्नात संपूर्ण रात्र अशीच निघून जात होती झोप पूर्ण न झाल्यामुळे माझी तब्येत आता खराब होऊ लागली होती असेच काही दिवस निघून गेले मी कधी कधी विचार करायची की या साधूबाबाला माझ्यासोबत असे काय बोलायचे असेल मी तर त्यांना ओळखतसुद्धा नाही त्या दिवशी मी त्यांना मार्केटमध्ये पहिल्यांदा तर पाहिलं होतं एके दिवशी मी कंटाळून नमितला ही गोष्ट सांगितली नमित तुम्हाला ते साधूबाबा आठवते का ते कोणते साधूबाबा नमितने चहा पिता पिता विचारले भी तोच साधूबाबा जो आपल्याला मार्केटमध्ये भेटला होता विचित्र आणि वेळा वाटत होता मी नमितला म्हणाले अच्छा तो साधूबाबा काय तू त्याला घाबरल्यामुळे शॉपिंगसुद्धा केली नव्हती आणि घाबरून घरी आली होतीस नमित जे आठवून हसत म्हणाला तू अजूनसुद्धा त्याला घाबरतेस या घटनेला तर खूपच दिवस झाले आहेत तेव्हा मी नमितला म्हणाले ते साधूबाबा दररोज आपल्या घराच्या आसपास येतात आणि दरवाजा वाजवतात आणि म्हणतात की त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे असं होय विचित्रच गोष्ट आहे त्या साधूबाबाला तुझ्याशी काय बोलायचं असेल तोच तर मी विचार करते की त्यांना माझ्याशी असं काय बोलायचं आहे एक दिवस मी नमित घरी नसताना त्या साधूबाबाला नमित घरी असताना त्या साधूबाबाला घरात बोलवले आणि जेव्हा ते आत आले तर माझे लक्ष अचानक त्या साधूबाबांच्या कपड्यामध्ये लपवलेल्या हातावर गेले ज्याच्यावर जी गोष्ट बांधली होती ती गोष्ट पाहून माझे हातपाय कापू लागले तर कथा अशी आहे माझ्या कॉलेजच्या दिवसापासून माझे नाव तारा मी एक खूप साधी सरळ साधारण मुलगी होते मला चांगला आणि वाईट यामधला फारसा फरक कळत नव्हता या जगात काय चालू आहे हे जाणून घेण्यात मला काहीच इंटरेस्ट नव्हता मी माझ्याच विश्वात असायचे कॉलेजमधून सरळ घरी यायचं आणि घरातून सरळ कॉलेजमध्ये घरी आल्यावर जेवण करून झोपून जायचं आणि रात्रीचं जेवण बनवायला आईची मदत करायची आम्ही दोघीच बहिणी होतो मी छोटी होते मोठ्या बहिणीचा साखरपुडा झाला होता आणि पाच सहा महिन्यातच लग्न होणार होते मी खूप चांगले स्टुडंट होते पण माझ्या आईवडिलांना मला शिकवायचं होतं त्यामुळं मी खूप कष्ट करून पास होत होते अशा प्रकारे माझे दिवस जात होते एके दिवशी मी कॉलेजवरून माझ्या फ्रेंडसोबत घरी परत येत असताना एक मुलगा उभा राहूनच मला एकटक पाहत होता मी सुद्धा त्याला पाहिलं पण मी त्याला नजरअंदाज करून पुढे निघून गेले दुसऱ्या दिवशी तोच मुलगा परत तिथेच उभा राहून मला पाहत होता मी त्याला पाहिलं दिसायला तर ठीकठाक होता तो माझ्याकडे पाहूनच हसत होता आता तो मुलगा नेहमीच तिथे उभा राहिलेला दिसत होता आता मलासुद्धा त्याची सवय झाली होती तो माझ्याशी तर काहीच बोलत नव्हता कारण माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी असायच्या एक दिवस मला कॉलेजमध्ये ताप आला त्यामुळे मी लवकर घरी जायला निघाले कॉलेजपासून घर एवढं दूर नव्हतं त्यामुळं मी पायी पायी येता करत होते तो मुलगा मला थोड्या अंतरावर दिसला कॉलेजपासून थोड्या अंतरावर तो मुलगा दिसला मी पुढे जात होते मला एकटीला पाहून तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला ऐक मी तिथेच थांबले माझ्या हृदय खूप जोरजोरात धडधडू लागलं होतं मी हिंमत करून म्हणाले काय आहे आणि कोण आहेस तू रोजच माझ्या रस्त्यामध्ये का उभा असतोस तो माझ्याकडे पाहून हसला आणि म्हणाला तुझ्यासाठी फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच मी घाबरले होते तू माझ्या डोळ्या डोळे घालून म्हणाला आय लव्ह यू मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तारा मी तर खूप हैराण झाले होते मला काय करावं किंवा काय बोलावं तेच कळेना माझे हातपाय कापाय लागले होते मी त्याला म्हणाले तुला माझे नाव कसे काय माहिती तर तो म्हणाला नाव माहिती करून घ्यायला त्यात काय अवघड आहे मी तर तुझ्या घराचा पत्तासुद्धा सांगू शकतो हे ऐकून तर माझी शुद्धच हरपली मी त्याला घाबरून विचारले की तुला काय पाहिजे आहे तो म्हणाला मला फक्त तू पाहिजे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो जेव्हापासून मी तुला पाहिले आहे तेव्हापासून माझी झोप उडाली आहे फक्त आणि फक्त तुझाच विचार माझ्या डोक्यात आणि मनात असतो आणि माझी अशी इच्छा आहे की माझ्या प्रेमाचे उत्तर तू प्रेमानंच द्यावे हे सगळं ऐकून मी तिथे थांबले नाही जर कोणी बघितलं तर काय होईल मी घाईघाईनं चालत होते तर तो पाठीमागून मला आवाज देत होता पण मी पळत पळतच माझ्या घरी आले घरी आल्यावर मी तापाचे औषध घेतले आणि झोपून गेले रात्रीच्या वेळी मला थोडे बरं वाटत होते तर मी त्या मुलाचाच विचार करत होते त्याने त्याचे नाव मदन सांगितले होते त्याच्याबद्दल विचार जो 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 करत असताना माझे हृदय जोरजोरात धडधड करत होते माझ्यासोबत हे सगळं पहिल्यांदा घडत होतं एका मुलाला माझ्याबद्दल काहीतरी वाटत होतं मला वाईट देखील वाटत नव्हतं नंतर तो रोजच मला रस्त्यामध्ये दिसायचा आणि मला वाकून नमस्कार करायचा मला खूप लाजल्यासारखं व्हायचं काही दिवसानंतर तो मला पत्र द्यायला लागला होता मग मी घरी आल्यावर ते पत्र वाचायचे आणि लपवून ठेवायचे काही दिवसानंतर मी त्याच्या पत्राचे उत्तर द्यायला लागले होते आता तो मला सुद्धा आवडायला लागला होता हो मी त्याच्यावर प्रेम करू लागले होते पहिलं वेलं प्रेम मला दिवसभर त्याच्याच आठवणीत बुडत असायचे आम्ही दोघे रोज रस्त्यामध्ये एकमेकांना पाहायचो आणि पत्राद्वारे एकमेकासोबत बोलत असायचो एक दिवस त्यांनी पत्रात लिहिले की आपण असे कधीपर्यंत पत्र लिहिणार आहोत आता तू मला भेट आपल्याला आता कुठेतरी भेटायला हवं मी त्याला पत्रात उत्तर लिहिलं की भेटायचं तर मला पण आहे पण हे शक्य नाही आहे आपण दोघे पकडले जाऊ त्याने लिहिले की तू कॉलेजमध्ये ये आणि तिथून आपण दोघे बाहेर जाऊ आणि कॉलेज सुटायच्या वेळेला मी तुला तिथे आणून सोडेल मी तयार झाले दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला जाण्यासाठी निघाले कॉलेजला पोहोचल्यानंतर तो जवळच त्याची बाईक घेऊन माझी वाट पाहत बसला होता मी इकडे तिकडे पाहिले आणि त्याच्या बाईकवर बसले तो मला एका गार्डनमध्ये घेऊन गेला त्याने तिथे आमच्या प्रेमाच्या गोष्टी केल्या खूप वचने घेतली कितीतरी शपथ घेतल्या आणि तो म्हणाला की तो माझ्याशिवाय राहू शकत नाही मला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते की कोणता तरी मुलगा माझ्या आयुष्यात येईल आणि माझ्यावर एवढं प्रेम करेल मी त्या दिवशी खूप खुश होते घरी आले तर ते त्याला आठवून आठवून हसत होते त्याच्याशी बोलल्याशिवाय मला करमत नव्हते बस प्रत्येक ठिकाणी मला तोच दिसत होता मी घरी त्याच्याबद्दल कोणालाच सांगितले नव्हते नंतर आम्ही सारखे सारखे भेटायला लागलो पहिले गार्डनमध्ये नंतर हॉटेलमध्ये आणि एक दिवस त्याने मला त्याच्या मित्राच्या फ्लॅटवर नेले मी घाबरले आणि त्याला म्हणाले मदन तू मला इथे का आणलं आहेस तो म्हणाला तू, तू आतमध्ये तर चल आणि असे म्हणून त्याने माझा हात पकडला आणि आतमध्ये नेले तो मला खूप प्रेमाने म्हणाला खूपच लवकर माझ्या परिवाराला तुझ्या घरी माझे स्थळ घेऊन पाठवेल आणि मीसुद्धा त्याच्या या बोलण्यात येऊन बुडाले होते, होते। ये वरून मी त्याच्या प्रेमात खूपच मजबूर झाले होते माझ्याजवळ त्याचे बोलणे ऐकल्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता घरी येऊन मी खूप रडले आणि मला खूप पस्तावा झाला मी हे काय करून बसले कोणावर मी एवढे प्रेम कसं काय करू शकते पण दुसऱ्या दिवशी मदनने मला परत प्रेमाची कबुली देऊन विश्वासात घेऊन काल झालेलं सगळं विसरायला लावलं काही दिवसापासून माझी तब्येत ठीक नव्हती मला खूप थकायला होत होतं जसं काय माझ्यात काही जीवच नाही एक दिवस मला कॉलेजमध्ये चक्कर आले तेव्हा माझ्या मैत्रिणीने मला जवळच्या क्लिनिकमध्ये नेले तिथे माझं चेकअप झाल्यावर डॉक्टरने मला माझ्या नवऱ्याचं नाव विचारलं जे ऐकून मी खूप आश्चर्यचकित झाले आणि माझ्या मैत्रिणीकडे पाहिले माझी मैत्रीण म्हणाली डॉक्टर मॅडम हिचं लग्न झालेलं नाही हे ऐकून डॉक्टरने माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं आणि म्हणाली तर मग हे बाळ कोणाचं आहे बाळ माझ्या पायाखालची जमीनच रकली हे ऐकून मला चक्करच आली डॉक्टर काय म्हणत होते हे मला ऐकायलाच येत नव्हतं माझी मैत्रीण रेवा मला क्लिनिकमधून बाहेर घेऊन आली आणि म्हणाली की मी आई होणार आहे माझी हलत पाहून तिने मला काहीच नाही विचारलं आणि मला दिलासा देत म्हणाले की मी कोणालाच सांगणार नाही हे फक्त आपल्या दोघीतच राहील यावेळेला तुझी हालत अशी नाही आहे की मी तुला काही प्रश्न विचारेन तिने मला घरी सोडले आणि निघून गेली जेव्हा मी घरी पोचले तेव्हा माझ्या बेडवर पडून खूप रडले हे माझ्याकडून काय झाले आता मी काय करू या जगाला कसे तोंड दाखवू माझ्या घरच्यांना मी काय सांगू यामुळेच माझी इतक्या दिवसापासून तब्येत खराब होती हा विचार करून माझं डोकं फुटायला लागलं होतं पुढे आता काय होईल दुसऱ्याच दिवशी मी मदनला भेटले आणि सगळं काही सांगितलं पण त्याला कसलंच टेन्शन आलं नाही आणि तो म्हणाला घाबरू नकोस मी लवकरच माझ्या घरच्यांना तुझ्या घरी पाठवेन तुझ्या घरी सांगून ठेव आणि तरीही त्यांनी नकार दिला तर आपण पळून जाऊन लग्न करू तो परत मला स्वप्न दाखवायला लागला होता त्या दिवशी मी माझे मित्र रेवाला सर्व काही सांगितले की मी कोणावर तरी प्रेम करते आणि आम्ही लपून छपून पुं भेटायला लागलो होतो हे बाल देखील त्याच आहे आता सांग मी काय करू त्यावर रेवा म्हणाली मला काहीच कळत नाही फक्त तू त्या मुलाला सांग की लवकरात लवकर तुझ्यासोबत लग्न कर नाही तर खूपच विचित्र होईल आता ह्या बाळाबद्दल कोणालाच माहिती नाही जर काही महिने गेले तर तुला हे लपवणं अवघड होऊन जाईल मी तिला म्हणाले की त्याने त्याच्या घरच्यांना माझ्या घरी यायला सांगितलं आहे आणि मी पण आज घरी सांगते की मी कोणावर तरी प्रेम करते घरी येऊन मी माझ्या आईला सांगितले की आई मी एका मुलाला पसंत करते आणि मला त्याच्याशी लग्न करायचं आहे ते, ते लोक आपल्या घरी माझा हात मागायला येणार आहेत आईला हे सगळं ऐकून खूपच राग आला ती म्हणाली आता तू स्वतः मुलगा पसंत करणार आहेस का हे संस्कार आम्ही तुला दिलेत का खबरदार जर तिकडून कोणी घरी आलं तर त्यांना आत्ताच नकार देऊन टाक अजून तर तुला खूप शिकायचं आहे या लग्नाच्या चक्करमध्ये पडायचं नाही वेळ आली तर आम्ही तुझ्यासाठी चांगला मुलगा बघू मी काहीतरी म्हणायला गेले तर आई म्हणाली बस मला काहीच ऐकायचं नाही ती काहीच ऐकायला तयार नव्हती आता मी काय करू शकत होते दुसऱ्या दिवशी मी मदनला सांगितले तर तो विचार करत म्हणाला आता आपल्याजवळ पळून जाण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय नाही तू प्रेग्नेंट नसतेस तर आपण वाट पाहिली असती पण या सिच्युएशनमध्ये कोर्ट मॅरेजचा एकमात्र उपाय आहे तू असं कर की आज रात्री तुझ्या महत्त्वाच्या वस्तू घेऊन तयार राहा आपण आज रात्री पळून जाऊ आणि सकाळी कोर्टमध्ये लग्न करू मी त्याचे हे बोलणे नाही ऐकू तर काय करू कारण माझ्याकडे काही पर्याय नव्हता त्या दिवशी रात्री मी महत्त्वाचे सामान एका छोट्या बॅगमध्ये टाकले आणि सगळ्यांची झोपण्याची वाट पाहू लागली जेव्हा सगळे झोपले तेव्हा हिंमत करून बॅग उचलली आणि दबक्या पावलांनी बाहेर निघाले मदन त्याची बाईक घेऊन माझी वाट पाहत होता मी बाईकवर बसून त्याच्यासोबत निघून आले तूर एका बंगल्याजवळ त्याने माझी बाईक थांबवली हे मला आत यायला सांगितले मी त्याला विचारले हे घर कोणाचे आहे मदन म्हणाला हे त्याच्या मित्राचे घर आहे आपण आज रात्री इथेच थांबू आणि उद्या कोर्टात जाऊ मी घाबरत 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 आतमध्ये गेले तर पाहिलं की तिथे भरपूर मुली होत्या आणि काही माणसेसुद्धा होती मदनने मला त्याच्या मधून आत एका खोलीत आणली तिथे एक बाई कॉटवर बसून पान खात होती मदन आणली सोय मुलगी ती बाई मदनला म्हणाली होय अक्का पाहून घे मुलगी कशी आहे मदन माझ्याकडे निर्लज्जासारखं हसत म्हणाला माझे पैसे देऊन का मला उशीर होते मी हे सगळं ऐकून हैराण झाले होते कधी त्या बाईकडे तर कधी मदनकडे पाहत होते जो त्या बाईजवळून पैसे घेत होता मी जोरात ओरडले मदन हे सगळं काय आहे आणि तू या बाईजवळून कोणत्या वस्तूचे पैसे घेतोय मदनने पैसे घेतल्याने मला काहीच न बोलता तिथून निघून गेला मी त्याच्यामागे पळायला लागले तर एका एक माणसाने मला पकडले की बाई उठली आणि म्हणाली तो मदन तुला विकायला आला होता हे ऐकून माझा रंगच फिका पडला मी नाही म्हणून मान हलवली तर ती बाई परत म्हणाली तुझा सौदा करून गेला आहे तो जसं मी म्हणेल तसंच तू करायचं हे सगळं ऐकून माझं डोकं फुटण्याची वेळ आली होती मी ओरडायला ला लागले नाही सोडा मला मी इथे राहणार नाही त्या लोकांनी मला ओढत एका रूममध्ये नेलं आणि लौ। लॉक करून टाकलं मी खूप ओरडत होते आणि रडत होते मदनने मला गोड गोड बोलून धक्का धोका दिला होता एक बाई म्हणाली होती की मदनने तुझ्या अगोदर दोन तीन मुलीसुद्धा विकल्या आहेत माझ्यासोबत धोका झाला होता आणि त्याच्यासोबतच माझी इज्जतसुद्धा मी घालवली होती आता हे कोठ्याचं आयुष्य मी या घाणीत राहू शकत नव्हते मी दरवाजावर जोरजोरात जोरात जो जो मारलं आणि आवाज दिला मला जाऊ द्या पण त्या लोकांना अशा मुलींच्या ओरडण्याची सवय झाली होती मी ओरडून ओरडून शांत झाले त्या अक्काचा खास माणूस आणि चमचा आणि मुलींचा विक्रेता ज्याचं नाव हो, मोहन होतं मला तो रोज जेवण पाणी देऊन जायचा आणि मला समजावायचा की हट्ट करू नकोस अक्काचा एक तो कधी कधी मला मारायचा सुद्धा सुद्धा त्याने मला जेवण आणले होते मी गुपचूप जेवण केले आणि त्याला म्हणाले मला इथून बाहेर घेऊन येऊन दे माझा दम इथे घुटत आहे तुम्हाला जे हवं आहे ते असं मी करेल हे ऐकून तो मोहन खूप खुश झाला आणि जेवण झाल्यानंतर मला बाहेर घेऊन गेला अक्कासुद्धा मला पाहून खूप खुश झाली आणि एका मुलीला बोलवलं जिचं नाव राधा होतं तिला अक्का म्हणाले की ताराचा अवतार आणि हिला सगळं शिकव तिच्या खाण्यापिण्याची सुद्धा काळजी घे ती गरोदर आहे राधा खूप चांगली मुलगी होती माझी खूप काळजी घेत होती काही दिवसातच माझी तिच्याशी खूप छान मैत्री झाली तीसुद्धा माझ्यासारखी परिस्थितीची शिकार होऊन इथेपर्यंत पोचली होती मी तिला माझी सगळी कहाणी सांगितली होती ती मला म्हणाली होती की तू कसंही करून इथून बाहेर पळून जा मी तिला म्हणाले हे कसं काय शक्य आहे माझ्या डोळ्यात एकच प्रकारे चमक आली होती राधाने मला वचन दिले की ती मला या कोठ्यावर तिच्यासारखी बाजारूबाई होऊ देणार नाही ती, ना ती संधी पाहून मला इथून बाहेर काढून देईल मला तिच्यावर विश्वास होता पण मोहन असताना हे कसं काय शक्य झालं असतं पण एक दिवस त्या दिवशी एक नवीन मुलगी कोठ्यावर आली होती आणि मोहनचे सगळं लक्ष त्या मुलीवरच होतं राधाने मोहनच्या पाण्यात गुंगीचं औषध मिळवलं होतं आणि त्याच्या खोलीतून गेटची चावी मिळवली होती हे बघता रा तुला कसल्याही परिस्थितीत आज इथून निघून जायचं आहे राधा मला म्हणाली पण मी कुठे जाणार मी घाबरून म्हणाले हे जग खूप मोठे आहे तारा बस तुला हिंमत करावी लागेल आसरा कुठे ना कुठे मिळतोच आणि तुला जिथे आसरा मिळेल तो या जागेपेक्षा लाखपटीने चांगला असेल राधा म्हणाली आणि मी होमध्ये मान हलवली ही अशी जागा होती जिथे रात्रीचा दिवस असतो आणि सकाळी सर्व लोक दमून काही तास झोपून जातात इथून रात्रीचे बाहेर पडायला खूपच अवघड होते त्यामुळे राधाने मला सकाळी इथून बाहेर पडण्याचा प्लॅन बनवला जेव्हा सकाळी सगळे लोक झोपले होते मी माझे सामान उचलले आणि धबक्या पावलाने राधासोबत गेटवर आले इकडे तिकडे पाहून राधाने कुलूप खोलले आणि मला मिठी मारली आणि मला तिथून बाहेर पडायला सांगितले राधा तुझे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही देव तुला याचे फळ नक्कीच देईल हे म्हणून मी बाहेर निघाले राधाने परत कुलूप लावली राधाने मला काही पैसेसुद्धा दिले होते मी आता घरी जाऊ शकत नव्हते या सगळ्या पळापळीत माझ्या पोटात खूप दुखू लागलं काय करावं मला समजत नव्हतं मग मला त्या डॉक्टर मॅडमची आठवण झाली रिक्षामध्ये बसून परत त्याच डॉक्टर मॅडमच्या क्लिनिकवर पोहोचले काही वेळानंतर डॉक्टर मॅडमसुद्धा त्यांच्या क्लिनिकवर आल्या मला पाहून त्यांनी मला ओळखलं मी खूप रडत होते माझ्यात अजिबात त्राण देखील नव्हता मॅडमनी मला लगेच चेकअपसाठी घेतलं त्या म्हणाल्या कंडिशन खूपच क्रिटिकल आहे तुझ्या जीवाला धोका आहे आपल्याला लगेच तुला ॲबॉर्शनसाठी ॲडमिट करावं लागेल तुझ्या घरच्यांना बोलावून घे मग मी त्यांना सगळी हकीकत सांगितली तुम्ही करांचे योग्य वाटते ते असंही माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही आता दुसऱ्या दिवशी मला जाग आली त्यावेळी मी मॅडमच्या घरी होते मी आत्ता बरी होते मॅडमने माझी खूप छान काळजी घेतली होती मीही त्यांना आता कामात मदत करू लागले मॅडम खूप चांगल्या होत्या माझ्यासाठी तर देवच होत्या माझ्या लग्न त्यांनी त्यांच्या छोट्या भावासोबत म्हणजेच नमितसोबत लावून दिले त्यांना सगळं काही माहीत होतं तरी देखील त्यांनी माझ्यावर खूप उपकार केले होते आणि म्हणाल्या होत्या की ही गोष्ट तुझ्या भूतकाळाबद्दल नमितला कधीही सांगू नकोस मी सगळं सांभाळून घेईन मी खूप खुश होते मी नमितला याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं आमचा संसार सुखाचा चालू होता, होता। आणि एके दिवशी तो साधू परत आला तो जेव्हा आत घरामध्ये आला तेव्हा माझी नजर त्याच्या कपड्यामध्ये लपवलेल्या हाताकडे गेली ज्या हातावर तीच घुंगराची पट्टी बांधली होती ते पाहून तर मला धक्का बसला कारण मला कळाले होते की हा निर्लज्ज कोणी साधूबाबा नाही तर साधूबाबाच्या वेषेत मोहन आहे नमितने त्याला विचारले की माझ्या घराच्या आसपास का भटकत असतो आणि तुला आमच्याशी काय बोलायचं आहे त्या मोहनने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला मला मदत पाहिजे त्याच्या बोलण्याने मला घाम फुटला होता तो माझ्याबद्दल नमितला सांगणारच होता की नमितने त्याला विचारले कसली मदत पाहिजे तुला आणि इकडे मी माझ्या कपाळावर आलेला घाम पुसत होते मोहन नमितला म्हणाले की सरकार मी खूप गरीब आहे मला कोणते तरी काम द्या नमितने त्याला थोडेफार पैसे देऊन घरातून बाहेर काढले हे बोलून की काम असेल तर तुला नक्की देईन दुसऱ्या दिवशी दे नमित ऑफिसला गेल्यावर मी गेट उघडला आणि त्या मोहनला विचारले काय पाहिजे आहे तुला मोहन म्हणाला की त्याने तो खोटा सोडला आहे त्याला पैसे पाहिजे मी त्याला पैसे दिले पण तो आता नेहमी नेहमी येत राहायचा आणि पैसे मागायचा नाही दिले तर नमितला सगळं सांगेन अशी धमकी देत असे दुसऱ्या दिवशी तो परत आला आणि मला म्हणाला की नमितला सर्व काही सांगितले आहे हे ऐकून माझे हातपाय थरथर कापू लागले नमित आला पण सोबत पोलिसांना घेऊन आला पोलीस मोहनला घेऊन गेले नमित माझ्यासोबत घरामध्ये आले आणि मी डोके खाली घालून खुर्चीवर बसले नमित माझ्याकडे पाहतच होते आणि मला म्हणाले तारा हे मला पहिल्यापासून सगळं माहीत होतं हे ऐकून मी त्यांच्याकडं पाहिले नमित म्हणाले हो मला माहिती आहे सगळं माझ्या बहिणीने सर्व काही मला पहिलंच सांगितलं होतं मला तू चांगली वाटली होती तू चांगली मुलगी होतीस तुझ्यासोबत खूपच वाईट झालं होतं पण मी तुला याची शिक्षा का देणार होतो तू त्यावेळेस खूपच इनोसंट होती तुला पूर्ण हक्क होता की तू सुद्धा एक चांगलं जीवन जगू शकतेस मला तुझ्या भूतकाळात काहीच इंटरेस्ट नव्हता तू माझी एक चांगली लाईफ पार्टनर सिद्ध झाली आहेस तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे फक्त एवढंच लक्षात ठेव कायमच माझी साथ दे मी त्यांची ऋणी झाले होते त्यांचे उपकार त्यांचे प्रेम माझ्या चांगलपणाचं प्रतिफळ होतं पण मी जेवढे त्यांचे आभार मानत होते तेवढे कमीच होते मी प्रेमाने नमितकडे पाहून विचार केला की या जगात आज सुद्धा अशी चांगली आणि महान माणसं आहेत जसं की हे दोघे बहीण भाऊ नंतर मला नमितने सांगितले की मोहनच्या मदतीने पोलिसांनी अक्काच्या कोठ्यावर छापा टाकला आणि कितीतरी मुलींची तिथून सुटका केली त्या अक्काला मदनला आणि त्यांना अजून मदत करणाऱ्या सगळ्या लोकांना अटक केली आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला कित्येक दिवसापासून माझ्या मनात त्या मदनबद्दल राग उफाळत होता आज तो शांत झाला होता कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद